वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी अंतर्गत 300 पदांसाठी नव्याने भरती जाहीर झालेली आहे. रिक्त पदांचे नाव सहाय्यक किंवा असिस्टंट असे आहे. शैक्षणिक पात्रता, कोणत्याही शाखेतील पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही इलिजिबल आहात, प्लस मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. सुरुवातीचं वेतन 37,000 रुपये असेल, प्लस अदर अलाउन्सेस देखील मिळणार आहेत. तर ह्या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड, अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर ही कंपनी कार्य करते, त्यामुळे सरकारी नोकरी आहे. द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड, अ लीडिंग पब्लिक सेक्टर जनरल इन्शुरन्स कंपनी, इन्व्हाइट्स ऍप्लिकेशन्स फॉर रिक्रुटमेंट ऑफ 300 असिस्टंट्स इन क्लास 3 कॅडर फ्रॉम ओपन मार्केट. स्टेट वाईज जागा इथे दिलेल्या आहेत. महाराष्ट्रासाठी सर्वाधिक जागा आहेत, 81 जागा अवेलेबल झालेल्या आहेत. शासकीय नियमानुसार कास्ट वाईज आरक्षण देखील मिळणार आहे. 1/2/2024 ला ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत आणि 15/2/2024 ही शेवटची तारीख आहे. ऑनलाईन अप्लाय करायचं आहे, वेबसाईटचा ॲड्रेस इथे दिलेला आहे. कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय फॉर वॅकन्सीज इन वन स्टेट ऑर युनियन टेरिटरी ओनली. एकाच स्टेटसाठी अप्लाय करायचं आहे, म्हणजे एकाच राज्यासाठी अप्लाय करायचं आहे. द कॅन्डिडेट्स हू क्वालिफाय इन द प्री रिक्रुटमेंट टेस्ट, मीन्स प्रिलिमिनरी आणि मेन एक्झामिनेशन जे विद्यार्थी क्लिअर करतील, विल बी फर्दर शॉर्टलिस्टेड फॉर रिजनल लँग्वेज टेस्ट. तर ह्या पदांसाठी सुरुवातीला प्रिलिमिनरी टेस्ट होणार आहे, त्यानंतर मेन एक्झामिनेशन होईल आणि जे विद्यार्थी ह्या दोन्ही एक्झाम क्लिअर करतील त्यांची रिजनल लँग्वेज टेस्ट होणार आहे. नॅशनॅलिटी, अ सिटीजन ऑफ इंडिया, भारताचं नागरिक तुम्ही असलं पाहिजे. एज लिमिट दिलेली आहे 18 ते 30 वर्षे. शासकीय नियमानुसार SC/ST 5 वर्षे, OBC 3 वर्षे आणि PWBD कॅन्डिडेटसाठी 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन, अ कॅन्डिडेट मस्ट परचेस द मिनिमम क्वालिफिकेशन ऑफ ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. तर कोणत्याही रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधनं तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असावं. कोणत्याही स्ट्रीममधून ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी इलिजिबल आहेत. 10वी आणि 12वीला इंग्लिश हा एक सब्जेक्ट असावा. नॉलेज ऑफ रीडिंग, रायटिंग अँड स्पीकिंग ऑफ रिजनल लँग्वेज ऑफ द स्टेट युनियन टेरिटरी अगेन्स्ट द वॅकन्सीज फॉर विच अ कॅन्डिडेट विशेष टू अप्लाय इज इसेन्शियल. ज्या राज्यामधून तुम्ही अप्लाय करणार आहात त्या राज्याची जी रिजनल लँग्वेज आहे ती भाषा तुम्हाला वाचता, लिहिता आणि बोलता आली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा आहे, त्यामुळे मराठी भाषा उमेदवारांना लिहिता, वाचता आणि बोलता आली पाहिजे. उमेदवारांनी ऑनलाईन अप्लाय करण्याच्या अगोदर आपलं वय, शैक्षणिक पात्रता आणि इतर जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो चेक करायचा आहे. त्यामध्ये जर तुम्ही परफेक्टली बसत असाल तरच अप्लाय करायचं आहे, अशी सूचना इथे दिलेली आहे. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग ऑनलाईन, SC/ST, OBC आणि PWBD कॅन्डिडेट्ससाठी प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग देखील अरेंज केलं जाणार आहे आणि त्याविषयीचा कॉलम हा वेबसाईटवरती ऑनलाईन फॉर्म भरताना अवेलेबल असेल. सिलेक्शन प्रोसेस विल कन्सिस्ट ऑफ ऑनलाईन टेस्ट, प्रिलिमिनरी अँड मेन एक्झामिनेशन. कॅन्डिडेट्स क्वालिफाईंग इन द मेन एक्झामिनेशन विल बी फर्दर शॉर्टलिस्टेड फॉर रिजनल लँग्वेज टेस्ट बिफोर द फायनल सिलेक्शन. ऑनलाईन टेस्ट होणार आहे, यामध्ये पहिली एक्झाम असेल प्रिलिमिनरी एक्झाम. ही ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असेल. प्रिलिमिनरी एक्झाम 100 मार्कांची असेल. यामध्ये टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज, टेस्ट ऑफ रिझनिंग आणि न्यूमरिकल ॲबिलिटी या विषयांवर प्रश्न विचारले जातील. परीक्षेचं माध्यम हे इंग्लिश आणि हिंदी असेल. कॅन्डिडेट्स विल हॅव टू क्वालिफाय इन इच टेस्ट बाय सिक्युरिंग पासिंग मार्क्स टू बी डिसाइडेड बाय द कंपनी. उमेदवाराने प्रत्येक टेस्ट क्वालिफाय करणे आवश्यक आहे आणि यासाठी कंपनीने जे पासिंग मार्क्स ठरवून दिलेले आहेत त्यानुसार मार्क्स मिळवणे आवश्यक आहे. जे विद्यार्थी प्रिलिमिनरी एक्झाम क्लिअर करतील त्यांना मेन एक्झामिनेशनसाठी बोलवलं जाईल. मेन एक्झाम ही ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असेल. ही टेस्ट 250 मार्कांची असेल. 2 तासाचा अवधी दिला जाईल. या परीक्षेसाठी टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज, टेस्ट ऑफ रिझनिंग, टेस्ट ऑफ न्यूमरिकल ॲबिलिटी, कॉम्प्युटर नॉलेज, टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस या विषयांवर प्रश्न विचारले जातील. मीडियम ऑफ एक्झाम इंग्लिश आणि हिंदी असेल. रिजनल लँग्वेज टेस्ट, जे उमेदवार प्रिलिमिनरी एक्झाम आणि मेन एक्झाम क्लिअर करतील त्यांची लँग्वेज टेस्ट होणार आहे. ही एक्झाम क्वालिफाईंग नेचरची असेल. यामध्ये कुठलाही स्कोअर असणार नाही, मार्क्स दिले जाणार नाहीत. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स टू बी प्रोड्यूस्ड ॲट द टाइम ऑफ रिजनल लँग्वेज टेस्ट ॲज ॲप्लिकेबल.
रिजनल लँग्वेज टेस्टला जाताना विद्यार्थ्यांनी खाली दिलेले डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जायचे आहेत. ओरिजिनल डॉक्युमेंट्सची एक फाईल असेल आणि झेरॉक्स कॉपीच्या दोन फायली असतील. सर्व डॉक्युमेंट्स काळजीपूर्वक सोबत घेऊन जायचे आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट्सची एक फाईल तुम्ही नेहमी तयार ठेवायची आहे, त्यामध्ये सगळे डॉक्युमेंट्स असावे. त्याचप्रमाणे लेटेस्ट पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ देखील तुम्ही काढून ठेवलेला असावा. ओरिजिनल अँड सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज म्हणजे झेरॉक्स कॉपीज काढायच्या आहे आणि त्यावरती स्वतःची सही करायची आहे. तर खाली दिलेल्या डॉक्युमेंट्सपैकी एक जरी डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर तुमचं कॅन्डिडेटचे रद्द होऊ शकतं, त्यामुळे काळजीपूर्वक सगळ्या डॉक्युमेंट्सची फाईल तयार करून ठेवायची आहे. यामध्ये प्रिंट आउट ऑफ व्हॅलिड कॉल लेटर फॉर रिजनल लँग्वेज टेस्ट, तर रिजनल लँग्वेज टेस्टसाठी जे कॉल लेटर तुम्ही डाउनलोड करून घेणार आहात त्याची प्रिंट आउट यावेळी लागणार आहे. त्यानंतर जो ऑनलाईन फॉर्म तुम्ही भरणार आहात त्याची देखील प्रिंट आउट काढून ठेवायची आहे. प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ, तुमचं 10वीचं सर्टिफिकेट किंवा डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट ओरिजिनल आणि झेरॉक्स कॉपीज. आयडेंटिटी व्हेरिफिकेशन प्रूफसाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इलेक्शन्स वोटर्स आय डी जे असतं त्याची ओरिजिनल कॉपी आणि फोटोकॉपी. त्यानंतर सगळ्या सेमिस्टरच्या मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेट्स. कास्ट कॅटेगरीचा ज्यांना बेनिफिट घ्यायचा आहे त्यांनी कास्ट सर्टिफिकेट देखील अपलोड करायचं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना ते सोबत घेऊन जायचं आहे. ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी आपलं सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी आपलं सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. एक्झामिनेशन सेंटर्सची नावं इथे दिलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MM रिजन, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी या ठिकाणी एक्झामिनेशन सेंटर्स असतील. मेन एक्झामिनेशनसाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MM रिजन आणि पुणे ही सेंटर्स असतील. ॲप्लिकेशन फी SC ST PWBD कॅन्डिडेटनी 100 रुपीज फी भरायची आहे इन्क्लुझिव्ह ऑफ GST, इंटिमेशन चार्जेस ओनली. त्यानंतर SC ST PWBD कॅन्डिडेट्स सोडून इतर जे कॅन्डिडेट्स आहेत त्या कॅन्डिडेट्सनी 850 रुपये फी भरायची आहे. बँक ट्रान्झॅक्शन चार्जेस उमेदवारांनी भरायचे आहेत. हाऊ टू अप्लाय, सुरुवातीला ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यानंतर पेमेंट करायचं आहे आणि त्यानंतर स्कॅन अँड अपलोड ऑफ फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब इम्प्रेशन, अ हँड रिटन डिक्लेरेशन या सगळ्या गोष्टी स्कॅन करून अपलोड करायच्या आहेत. पेमेंट ऑफ फीस ऑनलाईन मोड, ऑनलाईन मोडने पेमेंट भरायचं आहे. गाईडलाईन्स फॉर स्कॅनिंग अँड अपलोड ऑफ डॉक्युमेंट्स, डॉक्युमेंट्स कसे स्कॅन करायचे आणि कसे अपलोड करायचे त्याविषयीच्या सूचना इथे दिलेल्या आहेत, त्या उमेदवारांनी वाचून घ्यायच्या आहेत. डाउनलोड ऑफ कॉल लेटर्स, कॉल लेटर्स उमेदवारांनी वेबसाईटवरनं डाउनलोड करून घ्यायचे आहेत, त्याविषयी तुम्हाला SMS आणि ईमेलद्वारे कळवलं जाईल. प्रोबेशन पिरियड, द न्यूली अपॉइंटेड एम्प्लॉईज विल बी ऑन प्रोबेशन फॉर अ मिनिमम ऑफ 6 मंथ्स. ज्या विद्यार्थ्यांची अपॉइंटमेंट होईल त्यांना 6 महिन्याचा प्रोबेशन पिरियड दिला जाईल. बिफोर द प्रोबेशन पिरियड कम्स टू अन एंड द परफॉर्मन्स ऑफ द न्यूली रिक्रुटेड एम्प्लॉई विल बी इव्हॅल्युएटेड अँड द प्रोबेशन पिरियड ऑफ दोज एम्प्लॉईज हुज परफॉर्मन्स फेल्स टू मीट कंपनीज एक्सपेक्टेशन्स मे बी एक्सटेंडेड. 6 महिन्याचा प्रोबेशन पिरियड कम्प्लीट होण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांचं इव्हॅल्युएशन केलं जाईल आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना आणखी प्रोबेशन पिरियडची गरज आहे त्यांचा अवधी वाढून दिला जाईल. स्केल ऑफ पे इथे दिलेला आहे 22,405 ते 62,265 रुपये या रेंजमध्ये पेमेंट मिळणार आहे, प्लस अदर अलाउन्सेस देखील मिळणार आहेत. इनिशियल पेमेंट म्हणजे सुरुवातीचं पेमेंट तुम्हाला 37,000 रुपये मिळणार आहे. मेट्रो सिटीजमध्ये ज्या उमेदवारांचं पोस्टिंग होईल त्यांना सुरुवातीचं पेमेंट 37,000 रुपये मिळणार आहे, प्लस अदर अलाउन्सेस देखील सर्वांनाच मिळणार आहेत. यामध्ये मेडिकल बेनिफिट्स असतील, त्यानंतर मेडिक्लेम पॉलिसी, हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस अँड ट्रॅव्हल सबसिडी अँड अदर स्टाफ वेलफेअर स्कीम्स वुड बी ॲज पर द रूल्स ऑफ द कंपनी. तर अदर बेनिफिट्स देखील मिळणार आहेत. सर्व स्टाफला जे बेनिफिट्स मिळतात ते सर्व बेनिफिट तुम्हाला मिळणार आहेत. वेबसाईटचा ॲड्रेस दिलेला आहे, हा ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्यानंतर वेगवेगळ्या कॅटेगरीचे फॉर्म देखील इथे दिलेले आहेत, ते विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक भरायचे आहेत आणि ज्या ठिकाणी सही आणि शिक्का मागितलेला आहे तो देखील विद्यार्थ्यांनी घेऊन यायचा आहे आणि त्यानंतर ती कॉपी अपलोड करायची आहे. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. जे विद्यार्थी परफेक्टली इलिजिबल आहेत त्यांनी अप्लाय करायचं आहे. प्लेन ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे, एक्सपिरियन्स मागितलेला नाही, कुठलंही जास्तीचं क्वालिफिकेशन मागितलेलं नाही आणि गव्हर्नमेंट जॉब आहे. तर जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत त्या विद्यार्थ्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. जे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.